एक्सप्रेस रेस्ट ए पी आय. आता रेस्ट म्हणजे काय पहिल्यांदा ते समजून घ्या. रेस्ट इज नथिंग बट रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर. रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर इज नथिंग बट द रेस्ट इज. ओके, रेस्ट म्हणजे असतं काय? रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर. रेस्ट म्हणजे काय? स्पेलिंग चुकले का? पी आर ई प्लस ई एन टी ए टी आय ओ एन ए एल. रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर रेस्ट म्हणजे काय? तर हे तुमचं पूर्ण वेब ॲप्लिकेशन आहे असं कन्सिडर करा. ही बाजू पूर्ण वेब ॲप्लिकेशनची, कम्प्लीट वेब ॲप्लिकेशन कंटेक्स्ट इज हिअर. आणि हा तुमचा क्लायंट कंटेक्स्ट. दिस इज युअर वेब ॲप्लिकेशन कंटेक्स्ट अँड दिस इज युअर क्लायंट. आता तुमचा क्लायंट मोबाईल असू शकतो, तुमचा क्लायंट डेस्कटॉप असू शकतो कम्प्युटर, तुमचा क्लायंट एखादं आय ओ टी डिवाइस असू शकतं, बरोबर का? जे की कम्युनिकेट करेल याच्याबरोबर. एखादं आय ओ टी डिवाइस असू शकतं, एखादं वेअरेबल डिवाइस असू शकतं, घड्याळ वगैरे काहीतरी. ह्या सगळ्यांना कॉमन प्लॅटफॉर्म तुम्हाला हवा आहे. यू नीड अ कॉमन प्लॅटफॉर्म फॉर ऑल दीज थिंग्स. सगळे क्लायंट आहेत, बरोबर आहे का? किंवा तुमचा क्लायंट दुसरं एखादं सॉफ्टवेअर पण असू शकतं. दुसरं एखादं सॉफ्टवेअर, उदाहरणार्थ कन्सिडर करा की पेमेंट गेटवे. यू हॅव पेमेंट गेटवे, तुम्ही वापरता पेमेंट गेटवे तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये. सो व्हॉट डू यू डू? यू सिम्पली हिट वन यू आर एल अँड पास्ट वन जेसन ऑब्जेक्ट, राईट? वॉट इज दॅट? दॅट इज ऑल्सो द रेस्ट. रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर. आता ह्या रेस्ट सर्व्हिसेस लिहायच्या कशा? यू कॅन राईट रेस्ट सर्व्हिसेस युझिंग एक्सप्रेस जे एस. म्हणजे बघा, क्रिएट अकाउंट असं कन्सिडर करा की बँकिंगसाठी सॉफ्टवेअर बनवत आहे आणि अकाउंट हे तुमचं एक माइंड मॅप आहे, एक फीचर आहे अकाउंट, राईट? अकाउंट हे एक तुमचं फीचर आहे. तर अकाउंटसाठी काय काय लागतं तुम्हाला? क्रिएट अकाउंट, क्रिएट सॉरी अपडेट अकाउंट, अकाउंट इन्फॉर्मेशन, डिलीट, डिलीट अकाउंट, क्रिएट अपडेट डिलीट. ओके, अजून काय करू शकता अकाउंट संदर्भात? बॅलन्स इन्क्वायरी, बॅलन्स इन्क्वायरी, राईट? बॅलन्स इन्क्वायरी. ज्यावेळी तुम्ही अकाउंट म्हणाल त्या अकाउंटला हे एवढे परत फीचर्स असतील. याला आपण माइंड मॅप म्हणतो. असं पूर्ण प्रोजेक्टचा पहिल्यांदा आपण माइंड मॅप काढून घेतो, बरोबर आहे ना? वेगवेगळे फीचर्स आणि त्या फीचर्सला लागणाऱ्या गोष्टी. आता हे याच्या पुढे असेल तो म्हणजे डेटाबेस लेअर, बरोबर का? याच्या पुढचा जो जे लेअर आहे दॅट इज नथिंग बट युअर डेटाबेस लेअर. दीज आर युअर क्लायंट्स,
right? And this is your database layer. So yacha pudhe tumcha database asel, tumcha jo kutla MongoDB mana, SQL mana, jo kutla asel to ithe database asel. Tar ya sagalya goshti ja honar ahet ya DB madhunach honar ahet. Create साठी काहीतरी DB चा कॉल, अपडेट साठी DB चा कॉल, डिलीट साठी DB चा कॉल, बॅलन्स इन्क्वायरी साठी DB चा कॉल, राइट. दिस इज कॉल्ड ॲज युअर सर्व्हिस लेअर. एवढा कम्युनिकेशन विथ द डेटाबेस, बरोबर का? म्हणजे आत्ता इथं फ्रंट फेसिंग काय नाही आहे, तरीही मी जर का लोकल सर्व्हरवरती गेलो मला डिलीट ऑपरेशन करायचं आहे तर मी करू शकतो ना, कारण मी जावा स्क्रिप्टमधनं एक सिम्पल कोड लिहिला आहे. डेटाबेसमध्ये इन्सर्ट करण्यासाठी जी एक स्क्रिप्ट लिहिली आहे ती स्क्रिप्ट रन केली की डेटाबेसमध्ये व्हॅल्यू जात आहेत. आता त्याच्यासाठी NPMचं मॉंगो नावाचं एक पॅकेज आहे, मॉंगो डी बी NPM. जर तुम्हाला मॉंगो डेटाबेस वापरायचा आहे, मॉंगो डी बी जर का तुम्हाला वापरायचं आहे, तर हे पॅकेज आहे NPM इन्स्टॉल मॉंगो डी बी. सेव करायची असेल तर क्वेरी बघा काय आहे मॉंगोवरती. कनेक्ट करण्यासाठी पहिल्यांदा हा कोड आहे, डेटाबेसशी तुम्ही कनेक्ट होऊ शकता. त्यानंतर इन्सर्ट, इन्सर्ट ॲरे, एवढा तुम्ही ॲरे इन्सर्ट करू शकता एवढा, बरोबर. इथं अजून रेसचा कुठेच विषय येत नाही, हे सगळे ऑपरेशन डेटाबेस लेवलला परफॉर्म होतात, राईट. म्हणजे तुम्ही क्रिएटसाठी एक वेगळी जावा स्क्रिप्ट लिहाल, याच्यासाठी एक वेगळी JS लिहाल, याच्यासाठी एक वेगळी JS लिहाल, याच्यासाठी एक वेगळी JS लिहाल, आणि डेटाबेसमध्ये तुमचे ऑपरेशन्स चालू होतील. पण अजून तुम्ही क्लायंटना एंड पॉईंट्स ओपन केलेले नाहीत, बरोबर का? तर मी आता काय करणार, HTTP सर्व्हर एक्सप्रेसनं आपल्याला ऑलरेडीच दिला आहे, राईट. HTTP हॅज ऑलरेडी गिव्हन अस, सॉरी एक्सप्रेस हॅज गिव्हन अस HTTP API जे आपण बघितलं दोन दिवसात. एक्सप्रेस हॅज गिव्हन अस HTTP API रिक्वेस्ट रिस्पॉन्स मॉडेल HTTP एक्सप्रेसनं आपल्याला दिलं आहे. ऑन द टॉप ऑफ, आता काय होणार आहे बघा, हे जे तुमचे सगळे क्लायंट आहेत, राईट, हा तुमचा HTTP सर्व्हर, हा तुमचा काय HTTP सर्व्हर, हे सगळे जे क्लायंट आहेत दॅट वुड बी कनेक्टेड टू यू बाय मीन्स ऑफ एक्सप्रेस HTTP सर्व्हर. आता ह्या HTTP सर्व्हरवरती आपल्याला एंड पॉईंट्स लिहायचे आहेत. एंड पॉईंट्स म्हणजे काय, लॉग इनसाठी वेगळा एंड पॉईंट, /login लॉग इन करण्यासाठी, त्यानंतर आहे /create, त्यानंतर इथं येतं अपडेट, डिलीट, आणि त्यानंतर येतं बॅलन्स इन्क्वायरी. बॅलन्स इन्क्वायरी, बरोबर का? ह्या सगळ्यासाठी तुम्ही एक एक गेट, पोस्ट, पुट, डिलीट अँड द गेट हे ऑपरेशन्स लिहाल. बरोबर. आणि हे जे ऑपरेशन्स आहेत दॅट ऑपरेशन्स आर ॲक्सेसिबल टू ऑल द क्लायंट्स. म्हणजे क्लायंट काय करेल, mydomain.com/login, mydomain.com/create, mydomain.com/update, mydomain.com/delete, balance inquiry. म्हणजे बाय मीन्स ऑफ HTTP API ओनली दीज आर कनेक्टेड. आता तुमचा असा प्रश्न आहे की ह्या /loginला हे लॉग इन कसं कनेक्ट करणार, बरोबर. तर त्यासाठी सिम्पली नोड पॅकेजेस आपल्याला वापरावे लागतील, राईट. वी वुड बी युझिंग सिम्पली द नोड पॅकेजेस.
म्हणजे काय होईल, तुमचे फ्रंट फेसिंगचे जे ए पी आय आहेत ते सर्व्हिस लेअरशी कनेक्ट होतील. इथं तुम्ही ऑलरेडीच कोड लिहिलात ना, तर तुम्हाला एक सर्व्हिस नावाचा क्लास लिहावा लागेल, ते सर्व्हिस क्लासचा इन्स्टन्स याच्यामध्ये बनवायचा, राईट, आणि त्यानंतर पुढच्या तुमच्या सगळ्या गोष्टी होतील, राईट. आता टिपिकल आर्किटेक्चर, आपण स्वतःचं आर्किटेक्चर एक बनवू आज रेस्टसाठी, ओके. सो याला तुम्ही रेस्ट असं म्हणाल, दिस इज कॉल्ड ॲज रेस्ट. रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर हा काही प्रोटोकॉल नाही आहे, रेस्ट इज अ गाईडलाईन. म्हणजे अकाउंटचा जो ऑब्जेक्ट आहे, इथं तुम्ही जो अकाउंट ऑब्जेक्ट बनवणार, तो अकाउंट ऑब्जेक्ट आहे असा क्लायंट एंडला पाठवणे बाय मीन्स ऑफ HTTP मॉड्यूल्स. दीज अकाउंटचा जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट सर्व्हरवरून क्लायंटला जाणे इज अ स्टेट, बरोबर का? स्टेट, मीनिंग ऑफ अ स्टेट इज नथिंग बट अकाउंट जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट सर्व्हर कंटेक्स्टमधून क्लायंट कंटेक्स्टमध्ये ॲज अ फॉर्म ऑफ जेसन जाईल. सो दिस लेअर इज ऑल अबाउट द जेसन, दिस लेअर इज ऑल अबाउट जेसन, जावास्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. तर यांचं जे काही आउटपुट असेल, राईट, यांचा फॉर्मॅट जो काही असेल, दॅट इज नथिंग बट व्हॉट द जेसन इज ऑर XML, बट मोस्ट प्रोबॅबली द जेसन. या दोघांची कम्युनिकेशन लँग्वेज ही जेसनच असेल. ज्यावेळी तुम्ही रेस्ट म्हणता, त्यावेळी कम्युनिकेशन लँग्वेज इज जेसन. स्टेट म्हणजे या अकाउंट ऑब्जेक्टचं कन्वर्जन जेसनला केलं जाईल आणि जेसन पाठवलं जाईल. स्टेट ट्रान्सफर मीन्स ट्रान्सफरिंग फ्रॉम द सर्व्हर, राईट, टू क्लायंट. सर्व्हर टू क्लायंट. What is a representational then? A human readable format. Human readable format. Image pathu shakta. MP3 pathu shakta. Text pathu shakta. Pan te human readable hava. Human interpretable. That is nothing but the rest is. Representational state transfer. ओके, अजून एक रेस्टचा आहे सेशन मॅनेजमेंट. ही कम्प्लिटली क्लायंट एंडला होते. ऑल द सेशन्स आर मॅनेज्ड ॲट द क्लायंट एंड. आता एक्सप्रेससाठी जर का बघाल, सॉरी, रेस्ट गाईडलाईन, रेस्ट गाईडलाईन. रेस्ट गाईडलाईन्स, ओके, देर इज वन लिंक ॲक्च्युली. लेट्स चेक मायक्रोसॉफ्ट गाईडलाईन्स, रेस्ट API गाईडलाईन्स. मायक्रोसॉफ्ट रेस्ट API गाईडलाईन्स. गाईडलाईन्स आर द गाईडलाईन्स, राईट. सो ओके, define the specific, okay, rest in practice, okay, these are the books. ह्या सगळ्या गाईडलाईन्स आहेत, सम हाऊ सेमच असतील, राईट. गाईडलाईन्स आर गाईडलाईन्स. रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर म्हणजे ह्या गाईडलाईन्स फॉलो करून आपल्याला रेस्ट ॲप्लिकेशन बनवणे आहे. वी नीड टू राईट द रेस्ट सर्व्हिसेस. HTTP verbs, same, हे सगळं तुम्हाला इथं वाचायला मिळेल. रेस्ट गाईडलाईन्स ही गाईडलाईन आहे, हा प्रोटोकॉल नाही, लक्षात घ्या. दिस इज अ गाईडलाईन, इज नॉट अ प्रोटोकॉल. द सर्व्हर अँड द क्लायंट, समजलं? रेस्ट म्हणजे काय, आता याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं 5 मिनिटात चालू करू. काही क्वेरीज असतील तर विचारून घ्या. रेकॉर्डिंग